तर आता बातमी मुंबई महापालिकेसंदर्भातलीच असून मुंबई पालिका माझगावमध्ये उर्दू केंद्र बांधणार असल्याची माहिती समोर आली आहे. उर्दू केंद्र बांधण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून पालिकेकडून 12,88,00,000 निविदा काढण्यात आली आहे. माझगावमध्ये हा प्रकल्प व्हावा ही संकल्पना शिवसेनेच्या पुढाकारानं मांडण्यात आली होती. तर बीएमसीच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माझगाव भागात हे उर्दू भवन असेल. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत ज्यामध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर मुंबईमध्ये आपल्याला शिवसेनेचं उर्दू प्रेम समोर आलेलं आहे. मुंबईत जर आपण मुस्लिम नगरसेवकांची संख्या पाहिली तर ती 29 असून मुंबईत 20%हून अधिक मुस्लिम लोकसंख्या आहे. त्यामुळे 50 जागांवरील मुस्लिम मतंही अत्यंत महत्त्वाची सुद्धा मानली जात आहेत. आपण जाऊया, आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहे. सुस्मिता, आता महापालिकेच्या निवडणुका कधी लागतात हा एक प्रश्न समोर आहे, मात्र त्या दरम्यानच शिवसेनेचं किंवा मुंबई महापालिकेचं एक उर्दू प्रेम जे आहे ते समोर येताना दिसतंय. खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर हा विषय चर्चेमध्ये होता उर्दू भवनाबाबतचा. उर्दू भाषेचं एकूणच सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी किती वृद्धिंगत व्हावी यासाठी हे भवन उभारलं जाते अशा पद्धतीची संकल्पना शिवसेनेनं मांडलेली होती. परंतु 7 मार्चला प्रशासक हे मुंबई महानगरपालिकेवरती नेमण्यात आले आणि त्यानंतर काल हा संपूर्ण प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. त्यासाठीचं मंजूर टेंडर हे मंजूर झालेलं आहे. 12,88,00,000 हे टेंडर सध्या मंजूर झालेलं आहे. विशेष म्हणजे हे उर्दू भवन ज्या ठिकाणी बनणार आहे ते ठिकाण आहे माझगाव, ज्या ठिकाणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव हे राहतात, त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळ्याच्या आमदार आहेत. त्यामुळं हाच एक हीच एक जागा या केंद्रासाठी का निवडण्यात आली हा एक प्रश्न आहे. मुंबईकरांना एकूणच भुलवण्यासाठी किंवा मुंबईकरांच्या मनामध्ये आपली छाप निर्माण करण्यासाठी शिवसेनेचं हे उर्दू प्रेम समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यापूर्वीसुद्धा अनेक भवनं किंवा अनेक विषयांना धरून विशेष सांस्कृतिक केंद्रसुद्धा समाज मंदिरंसुद्धा शिवसेनेनं उभारलेली होती, परंतु पहिल्यांदाच उर्दू भाषेवरचं हे प्रेम समोर आलेलं पाहायला मिळतं आहे. ज्यासाठी 12 कोटी रुपये हे खर्च केले जाणार आहेत. बजेटमध्ये 1 कोटीचा निधी हा प्राथमिक स्तरावरती मंजूर करण्यात आला होता, नमूद करण्यात आलेला होता, परंतु आता जी रक्कम देण्यात आलेली आहे ती अतिशय महत्त्वाची. मुंबईमधील साधारणपणे 20% मतदार हे मुस्लिम मतदार आहेत. सध्या 29 जागांवरती मुस्लिम नगरसेवक आहेत. त्यामुळे मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी उर्दू भाषेचा एक माध्यम बनवत कुठेतरी शिवसेनेनं मुस्लिम मतदारांना जवळ केलंय की काय, आणि काँग्रेससाठी हा ही एक धोक्याची घंटा असू शकते. कारण अनेक मुस्लिम वोटर्स जे आहेत, मुस्लिम बहुल प्रभाग असे आहेत की जिथं काँग्रेसचे नगरसेवक हे कायम निवडून येत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे हा जो वोटर आहे हा खुश होतो का? अगदी बरोबर. जर आपण पाहिलं तर सुस्मिता, येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय की काय अशी चर्चा सुरू आहे. मी थोडं थांबवते कारण आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार राम कदम. राम कदमजी, आपण पाहतोय की एकतर उर्दू केंद्र बांधण्यासाठी इतकी मोठी निविदा महापालिकेकडनं शिवसेनेकडनं काढण्यात आलेली आहे, त्यामुळे आता शिवसेनेचं उर्दू प्रेम समोर येत आहे, मतदारांना खुश करण्यासाठीच हा अजेंडा आहे का? नाही, आपण मागील जवळपास 3 वर्षात पाहिलं की शिवसेनेनं मराठी माणसांना, हिंदूंना कशा पद्धतीनं पूर्णपणे सोडून दिलंय, आणि त्यामुळे आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी माणसाची मतं मिळतील की नाही शंका आहे, हिंदूंची मतं मिळतील की नाही शंका आहे, तर त्याच्यामुळे एका विशिष्ट धर्माला हा खुश करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सगळ्याच धर्मांचा सन्मान करतो, पण एका धर्मासाठी करत असताना इतर धर्मांसाठी आपण काय करता आहात हे शिवसेना कधी सांगणार आहे? म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक आली त्याच वेळेस यांना सगळं कसं काय आठवतं? आज मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये पाणी आहे का? ना बिल्डिंगमध्ये पाणी आहे, ना झोपडपट्टी धारकांना पाणी आहे, म्हणजे रस्ते वगैरे याच्यावर तुम्ही बोलतच नाही. मला फक्त शिवसेना 30 वर्ष मुंबईत सत्तेत आहे एकच गोष्ट सांगावी, कुठल्या झोपडी धारकाला मनाप्रमाणे पाणी मिळते? एक घर दाखवा मुंबईतलं, मला एकही घर नाही.
मग आपण जर बेसिक पाणी देऊ शकत नाही, त्याला चांगलं टॉयलेट देऊ शकत नाही, त्याला चांगले रस्ते देऊ शकत नाही, ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कामं सुरू केली, ती सगळी तुम्ही मेट्रोची कामं बंद केलीत, ती सगळी कामं जरी तुम्ही पुढे ढकलली असती ना, तर आज रस्त्यावर जी ट्रॅफिक दिसते आणि त्या जूनमध्ये पाऊस आल्याच्या नंतर दोन दोन चार चार तास लोकांना बसमध्ये अडकून पडावं लागेल ना, त्याला कारणीभूत शिवसेना आणि महाराष्ट्रातले तीन पक्ष असतील. म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होणारा दारुण पराभव, त्याच्यामुळे हे करत आहात का आपण? कशासाठी करत आहात? सगळ्या धर्मांसाठी करा ना. आम्ही अभिनंदन केलं असत, पण नाही की घाई गडबडीमध्ये अशा पद्धतीनं एखाद्या विशिष्ट धर्माचं लालून टांगून करणं ही शिवसेनेची राजकीय अपरिहार्यता आहे. रामकरणजी, मुंबईमध्ये अनेक असे भाग आहेत ज्या ठिकाणी मुस्लिम मतदार संख्या मोठ्या प्रमाणात आहे, मात्र विशेष करून माझगाव हेच ठिकाण निवडण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी यशवंत जाधव यांचे प्रतिनिधित्व या भागामध्ये असून त्यांच्या पत्नी याच मतदारसंघाच्या आमदार सुद्धा आहेत. मुळामध्ये दोन मुद्दे या ठिकाणी महत्वाचे आहेत की तुम्हाला सत्ता दिली, तुम्ही हा जो खर्च करता आहात हा का तुमच्या खिशातला खर्च नाहीये ना? मुंबईतल्या लोकांकडून जो तुम्ही कर गोळा करताय, लोकांच्या घामाचा कष्टाचा मेहनतीचा पैसा जो महापालिका कर म्हणून घेते, त्या कराचा पैसा तुम्ही जो उडवणार असाल, आता आपण ज्यांचं नाव घेतलं तुम्ही व्यक्तिविशेष कधी स्टिपंडी करणार नाही, पण कशा पद्धतीने घर म्हणजे लोकांकडे एक घर घ्यायला आयुष्य जातो, शिवसेनेच्या नगरसेवकांकडे 50-50 घर ती देखील वर्षभरात होतात. ही 50 घर मेहनतीतून कमवली आहेत का लोकांना लुटून कमवलेत? म्हणजे हे असे अनेक प्रश्न, तर त्याच्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हे का करावं लागतं? कारण बाकीची 4.5-5 वर्ष आपण फक्त लोकांना लुटण्याचं काम जेव्हा केलेलं असतं ना, तर त्यावेळेस निवडणुकीच्या तोंडावर असं करणं ही शिवसेनेची राजकीय आवश्यकता आहे, राजकीय हतबलता आहे. राम कदमजी, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल. राम कदम यांनी म्हटलेलं आहे शिवसेनेनं वॉटर गटर मीटर याकडे लक्ष न देता अशा पद्धतीनं मतदारांना खुश करण्यासाठी ही एक नवी शिवसेनेची एक राजकीय चाल असल्याचं त्यांचं म्हणणं असून, आपल्यासोबत काँग्रेसचे रविराजासुद्धा आहेत. रविराजाजी, उर्दू केंद्र बांधण्यासाठी शिवसेनेनं मुंबई महापालिकेनं येणाऱ्या निवडणुका पाहता उर्दू केंद्र बांधण्याच्या निविदा मागवलेल्या आहेत, याचा परिणाम काँग्रेसच्या नगरसेवकांवर होऊ शकतो का? नाही, एक मी स्पष्ट करतो की यांनी जे प्रस्ताव शिवसेनाने जे आणलेलं आहे त्याचे आम्ही स्वागत करीत आहे. आता आपल्याला मी थोडा राम कदम साहेबाचे ऐकले, राम कदम साहेबला हे माहीत नाही की याचे पूर्व त्याचे रिझर्वेशन वेगळे होते, ते स्टेट गव्हर्नमेंटकडे होते आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे आपण देऊन 5 वर्ष झालेलं आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट काही केले नाही, त्याचे पूर्ण हस्तांतरण करून त्याचा वेळ लागतो, त्यासाठी आता महानगरपालिकामध्ये नियमप्रमाणे त्यांनी केलेला आहे, तो आता त्या शिवसेना बांधत आहे, तो त्याला प्रॉब्लेम काय? त्याला पोटदुखी कसं होतात? ते स्वतःचे काही चांगलं काम करायचं नाही आणि एक काही पक्ष चांगला काम करत आहे तो त्याला पोटदुखी काय होतात? त्याला स्वागत करायला पाहिजे. आता त्याला असं आहे की उर्दू माहित आहे ना की आपला एक सब्जेक्ट आहे भारतात, उर्दूचे आपले जे मायनॉरिटीचे लोक आहे ते एक मोठं संख्या आहे, सगळे जागेवर आहे, तर त्यासाठी ते शिवसेना असं करतात. आणि काँग्रेसला यामध्ये काय परिणाम होणार नाही, आमचे तिकडे 2-3 नगरसेवक आहे, ते सगळे जे आहे ते लोकांचे मध्ये निवडून ते चांगलं काम करत आहे आणि याने जे शिवसेना हे इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये पास झालेलं आहे, हाऊसमध्ये पास झाला आणि हे चांगलं काम आहे. उर्दू भवन बांधणं काय गैर काय, चांगलं काम केलं आहे, त्याचं आम्ही स्वागत करत आहे. धन्यवाद रविराजाजी. काँग्रेस नेते रविराजा यांनी म्हटलेलं आहे न्यूज 18 लोकमतशी बोलताना, एकतर त्यांनी शिवसेनेचं या निर्णयामुळे स्वागत केलेलं आहे आणि उर्दू केंद्र बांधणं हे चांगलं कार्य शिवसेनेनं हाती घेतलं असल्याचं त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे.